दातारान स्टेटमेंट केले इंटरव्यू की आपण गोयच्या गव्हर्नमेंट इंस्ट्रक्शन प्रमाणे पुढे अपिलाक वचू ना ते मुद्दाम जाप विचारपाक आम्ही सीएमाक आयले सीएमाक मेळून आम्ही एक निवेदन दिवपाक आयले की सीएम जो आसा गोयचो ते गोयकाराची हीत पयली पळोवपाक जाय गोयच्या राज्याची हीत पळोवपाक जाय आम्ही त्यांना मेळून आयले ताका त्यांना मुद्दाम डिमांड केले की ताणें सीएमाक फाटी स्टेटमेंट केलो की आपूण सेंट्रल कडेन ऑल पार्टी डेलिगेशन वतले सो वी डिमांडेड आम आदमी पार्टी शूड ऑल्सो बी पार्ट ऑफ द डेलिगेशन दुसरे आम्ही सदां म्हणत आसलेला की म्हादय जी आवय आमची आसा सीएमू म्हणटा तेन्ना म्हादय प्रोटेक्ट करप एकदम टॉप मोस्ट प्रायोरिटी खंयच्याय गव्हर्नमेंट गोंयान आसा ताका ताणें फूल जो गोंयचो हीत आसा गोंयकाराचो हीत आसा तो ताणें प्रोटेक्ट करपाक जाय हे निवेदन आमी परत सांगून दिले की दातारान हो स्टेटमेंट केला की मुखेलमंत्रीन दातारान गोवा गव्हर्नमेंटचे डायरेक्शन प्रमाणे फुडें केस लढोवं ना अपिलाक वचूं ना तेन्ना आमी परत ते निर्देशांक हाडले सीएमान आपले सांगले ते तुमी विचारा सीएमाक कितें ते आमी परत हे सांगून आयले की वी शूड बी पार्ट ऑफ द डेलिगेशन नंबर वन नंबर टू गोंयच्या सरकारान गोंयच्या लोकांचे आनी गोंयच्या राज्याचे हीत प्रोटेक्ट करपाक बरं सीएमान तुमकां कितें सांगलें सीएमान ताणें डेफिनेटली कन्सिडर करून सांगला दॅट वील बी पार्ट ऑफ द डेलिगेशन आनी बाकीचे ताणें सांगलां ते विधानसभेन जे स्टेटमेंट केल्ले की आपणें सॅलिनिटी जे उलयलो बाकीचे सांगले आनी आपूण प्रोटेक्ट करता अशें आमकां आश्वासन दिलां पण अजून पर्यंत खरें जाल्लें ना अशें हें सांगत आयिल्लें आसा गेली दोन तीन वर्सां तेंच चल्लां ना कावन्सिलाचेर वयर तुमी चला तेजेर कितें सांगलें कावन्सिलर दाताराचेर म्हणटा तेजेर कितें सांगलें कावन्सिलर म्हणपाक ताका सांगलें विथीन 24 आमी तेंच ताका रिप्रेझेंट केलां विथीन 24 तुवें रिटन इन्स्ट्रक्शन दिलां तें प्रोड्यूस करचें ना ही इज ऑलरेडी ऑफ ताका ऑलरेडी काडला ताका आमी सांगलां तुवें रिटन इन्स्ट्रक्शन दिलां म्हणटा कायंडली प्रोड्यूस इट विथीन 24 आवर्स पूण काल सीएमान आपणाचे प्रेस कॉन्फरन्सांनी स्टेटमेंट केला न्हय जर कितें उलोवपाक जाय पळय हांवें पळोवं ना स्टेटमेंट पूण आमी मेनली ताका सांगलां तुका निवेदन जर दिलां विथीन 24 तूं आमकां पब्लीक स्टेटमेंट कर तुवें तुवें रिटर्न इन्स्ट्रक्शन जर दिवं ना ऑर दिलां तें आमकां पब्लिकली सांग गोंयच्या लोकांक सगळ्यांक सांग फट चलपाची ना सो तुमकां आतां डेलिगेशनान इन्क्लूड करतलें म्हणलां कितें सांगलां सीएम डेफिनेटली कन्सिडर करपाक जाय आमी डिमांड केला तें ऑल पार्टी जेन्ना म्हणटात वी आर ऑल्सो पार्ट ऑफ द गोवन पब्लीक गोवन पिपल ओवर सो आमकां डिमांड करपाक आमी डिमांड केला की आमकां इन्क्लूड कर ना पूण हें वयतलें केन्ना डेलिगेशन सीएमान तर अजून एश्युरंस दिवंक ना आमी परत जागृत करपाक सीएमाक येतलेच परत डेलिगेशन म्हादय सोडपाची ना म्हादय आमची हक्काची म्हादय आमची आवय म्हणटा अशी लायफ लायन ऑफ गोवा सोडपाची ना म्हणटा जर सोडीत गेली न्हू ती सोडीत गेल्या पण ती आमी जागृताय करपाक परत आयल्या तर कोणे सोडली तुमकां दिसता सरकार कोण आसा तेणे सरकारान कोण आसा तुवें सांगचें म्हणून अलायन्स पार्टनर कोण आशिल्ले काल ते शपथ घेवन आयले बोडगिणी आपूण अलायन्स करचे ना म्हणून 2018 जेन्ना अवॉर्ड आयलो हेच फाट फटतले अवॉर्ड आयलो ट्रायब्युनलचो तांचोच प्रमुख फाट फटतलो हे करतालो बॅक करतालो जेन्ना मनोहर भाईन लॅटर केले येडियुरप्पाक तेन्ना डब्ल्यूआरटी मिनिस्टर कोण आसलो तेच आसले सो सगळे ह्या सरकारान तालमेल करून बशिल्ले इतली वर्सां ताणें म्हादय आमची गमयल्या एनिथींग अपार्ट फ्रॉम द डेलिगेशन आम आदमी पार्टी वील डू टू सेव्ह द म्हादय करेक्ट दीस इज द फर्स्ट स्टेप वेर वी आर ट्राईंग टू अप्रोच द सीएम नेक्स्ट स्टेप्स वील फॉलो वील एन्श्युअर दॅट म्हादय इज नॉट लॉस्ट फॉर गोवा व्हाय यू आर टू लेट देन टुडे इज द फर्स्ट स्टेप फॉर यू ऑल नो इट्स नॉट अ फर्स्ट स्टेप इट्स नॉट अ फर्स्ट तुम्हीच सांगता न्हू आम्ही काय उलयना आम्ही म्हादयची दोन वर्सां पासून प्रत्येक वाड्यार आमी मिटींग घेतल्या म्हादय जागृत करपाक आमचो फाटलो कन्विनर आशिल्लो एल्विस गोंजबाब ताणें सुद्दां फुडार घेतिल्लो दोन वर्सां पयलीं प्रत्येक गांवांत आमी मिटींग घेतल्या म्हादयची जागृताय करपाक रायट फ्रॉम वाळपय टू काणकोण आमी ओगी रावना की पयली खेप न्हय रायट फ्रॉम दॅट टायम म्हादय बचाव म्हणून आमी स्टार्ट केल्लें म्हादय बचाव आंदोलन तेन्नाच्यान सुरू आसा आमचें आंदोलन आतां सरकार जो आसा सरकारान गोंयचो विश्वासघात केला आतां अरविंद दातारान उगड केला म्हूण कळ्ळें सगळ्यांक की आपल्या गोंयच्या सरकारान निर्देश दिल्लो अपील फुडें करूं नाका म्हणून पयर ताणें स्टेटमेंट केला तुमी त्या कावन्सिलाक ट्राय करूंक मेळपाक ट्राय करतले बाबा हें फरें आशिल्लें फट आशिल्लें कितें पळय ताणें स्टेटमेंट केला ते इतलो नामवंत वकील तो कित्याक फट मारतलो रेप्युटेड वकील इंडियेचो तो ताणें पब्लिकली स्टेटमेंट केला ही फॉलोड द इन्स्ट्रक्शन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट आनी खंयचो वकील आसता आपल्या क्लायंटाचे इन्स्ट्रक्शन फॉलो करता जर करूं ना सीएम म्हणटा असो एक्शन घे ताचेर कायदो आसा तो एडवोकेट एक्शन कायदो आसा सेक्शन 36 आसा ताचे प्रमाणे एक्शन घे समजा तुवें सांगला वकिलान आयकूं ना सुप्रीम कोर्टान गोवा गव्हर्नमेंट एप्लिकेशन कित्याक फायल करूं ना गोवा गव्हर्नमेंट इज द रायट टू फायल एप्लिकेशन सुप्रीम कोर्ट ते कित्याक करूं ना हाव लॉंग आम आदमी पार्टी वील वेट फॉर नाउ वील डिसाइड नेक्स्ट कोर्स ऑफ एक्शन दिस इज द फर्स्ट टाइम लेट हियर फ्रॉम द सीएम वी आर वेटिंग टू हियर फ्रॉम हिम कितलो टाइम दिला आमी सांगलां ताका टायम आतां बेगीनतल्या बेगीन करपाक जाय ह्या 8 दिसां भितर एटली डेलिगेशन मूव करपाक जाय फाटी आमी ताका सांगिल्लें सो आतां जेन्ना काल उगड जाल्या तेन्ना 8 दिसां भितर करपाक जाय
की डेलिगेशन सेंट्रल गवर्नमेंट व्हरपाक एकदम गरजेचे आसा. असेंब्लीन अजूनही अश्युरन्स डेलिगेशन बाबा गरज पडल्या वत्ताले म्हटलं तिंगा सांगू ना. मी सांगले ऑलरेडी असेंब्ली इज अ गेट टुगेदर सेशन देन कळे मुद्दे काय उरो ना कोलाचे जाव आजे मा मुद्दे थंयच उरले फक्त बोळो धरप गेट टुगेदर सेशन करप हाय हॅलो म्हणपाचें वचपाचें वो असेंब्ली सेशन जाल्लो आसा. चार दीस कित्याक इतले गोंयचे मुद्दे आसा वर्सा भायर तुमी चार दिसान मेळटा हाय गे हाय हॅलो करपाक सोदता इतले मुद्दे गोंयच्या लोकांचे ते खंय कोणें म्हणले. सो असेंब्ली सेशन वॉज जस्ट अ फार्स हाय हॅलो म्हणपाक इतलेंच. तुमचे लोक कितलेशे कणकुमी बी गेले पळोवन बी करपाक खंय आम्ही वचून आयल्या थंय फाटल्या आमचे जे आशिल्ले वचून आयल्या टीम आमची थंय पळोवन आयल्या सगळे. तुमची टीम गेल्ली थंय बिकॉज आनी दुसऱ्या पा गेल्ले आम्ही गेल्ले आम्ही म्हणजे एक स म्हयन्या पयली गेल्ले बट यू ऑल हॅव नेव्हर सेड आम्ही पळोवन आयले इन्स्पेक्ट करून आयले एक्चुअली कितें आसा तें आमी म्हादय बचाव आंदोलन त्या उपरांत सुरू केल्लें. बट तेन्ना गेल्ले तेन्ना उदक आशिल्लें तेन्ना उदक डायवर्ट प्रोसेस चालू आशिल्लो कणकुमी तें बांदकाम आशिल्लें पळय तें चालू आसलें फाटी तुम्ही पत्रकार भावन एक डिटेल रिपोर्ट केलो तेच म्हणटा. सो ताका लागूनच व्हॉट वॉज द डिफरन्स दॅट टायम अँड वेन प्रेस बँक सुरू आसले नाव इज ऑलमोस्ट डायवर्टेड नाव इट इज ऑलमोस्ट डायवर्टेड तुम्ही गेले तेन्ना किती आशिल्ले तेन्ना स्थिती बांधकाम आशिल्ले तेन्ना आम्ही तो आंदोलन आसा पळय तो सुरू केलो गोंयभर त्या नेटार आम्ही सुरू केलो. ओके आप आता गरज पडल्या पत्ते वचून पळयताले थिंगा आता परतून वचपाची गरज ना आता गरज आसा कोर्टान वचपाची ते डायवर्ट केले आता हे 300 कोटी काल दिल्या पळय हो एक कॉम्पन्सेशन प्रायस गोयच्या सरकार वगी रावपाक फुडें वचूं नाका पण गोंयचो सरकार गोंयचो हीत प्रोटेक्ट करपाक फुडें गोंयकार वगी रावचे ना 300 कोटी आमकां नाका आमी गोंयच्या गोंयचे लोक इतले लाचार ना 300 कोटी घेवन पत्ते दिवपाचे आमचो हक्काचो पयसो सरकारचो पयसो म्हणजे आमचोच पयसो तो आमकां 300 कोटी हाजे कडेन कोलप म्हाजे कडेन लिंक करूं नाका.